नमस्कार. नितीन प्रकाशन आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा आणि माननीय अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानासाठी जमलेल्या सर्व उपस्थितांचे मी नितीन प्रकाशनच्या वतीने मनापासून स्वागत करते. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण राष्ट्रहितासाठी जागेवरच उभे राहावे. मराठी व्याकरणासारखा क्लिष्ट विषय आणि त्याच व्याकरणाच्या पुस्तकाच्या सलग 53 आवृत्त्या प्रकाशित होतात हेच मोरा वाळंबे सरांनी लिहिलेल्या सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकाविषयी सर्व काही सांगून जाणार आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय अविनाश धर्माधिकारी, नितीन प्रकाशनचे संचालक नितीन गोपटे आणि नितीन प्रकाशनच्या मुख्य संपादक वैशाली कार्लेकर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. धन्यवाद. आता मी प्रकाशनाचे संचालक नितीन गोपटे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांचे लाडके वक्ते माजी सनदी अधिकारी माननीय अविनाश धर्माधिकारी यांचे भेट देऊन स्वागत करावे. धन्यवाद. आता मी नितीन प्रकाशनचे व्यवसाय प्रमुख अनिरुद्ध गोपटे यांना विनंती करते की त्यांनी प्रकाशकांचे मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, यशासारखं प्रेरणादायी दुसरं काही नाही आणि प्रेरणे इतकं सामर्थ्य कशात नाही. अशीच प्रेरणा कायम देत राहणारी पुस्तकांची निर्मिती करणं या उद्देशाने कैलासवासी वसंतराव गोपटे यांनी 1962 साली नितीन प्रकाशन ही प्रकाशन संस्था सुरू केली. आजही शैक्षणिक आणि ऍप्लिकेशन बेस्ड पुस्तकं तयार करण्यावरती प्रकाशन संस्थेचा भर आहे. नितीन प्रकाशनची अनेक पुस्तकं आपल्यापैकी अनेकांनी वाचलेली असतील, वापरलेली असतील. आणि मोठा योगायोग सांगायची गोष्ट अशी की आज ज्या पुस्तकाच्या 53 आवृत्तीचं प्रकाशन माननीय धर्माधिकारी सरांच्या हस्ते होणार आहे, ती पुस्तकं वापरून शिकलेली एक पिढी पुढे गेलेली आहे. 25 वर्षांपेक्षा जास्त काळ हे पुस्तक आम्ही प्रकाशित करतो आहोत. त्यामुळे नितीन प्रकाशनची पुस्तकं वाचकांच्या, अभ्यासकांच्या, विद्यार्थ्यांच्या नेहमीच पहिल्या पसंतीला उतरलेली आहे आणि अर्थातच ती सर्वाधिक खपाची आहे हे वेगळं सांगायला नको. 1988 सालापासून प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाच्या 53 आवृत्तीचा हा प्रकाशन सोहळा हा नितीन प्रकाशनच्या दृष्टीने अतिशय मोलाचा आहे. आता मी व्यासपीठावरच्या मान्यवरांना विनंती करतो की सुगम मराठी व्याकरण लेखन या मोरा वाळंबे सरांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या संपूर्ण सुधारित 53 आवृत्तीचं त्यांनी प्रकाशन करावं.
धन्यवाद. आता पुढील कार्यक्रमाची सूत्रे मी वैशाली कार्लेकर यांच्याकडे सोपवते. सर्वप्रथम व्याकरणकार मोरा वाळंबे यांच्या स्मृतीला वंदन करून आणि व्यासपीठावरील मान्यवरांना अभिवादन करून माझं मनोगत सुरू करते. एक योगायोग म्हणजे मोरा वाळंबे सरांचा यावर्षी 25वा स्मृती दिन आहे, स्मृती वर्ष आहे, तर या वर्षात आपण सुधारित आवृत्ती प्रसिद्ध करतोय, हा एक वेगळाच योग आहे. मी आपल्यासमोर या पुस्तकाच्या 53व्या आवृत्तीमागील संपादकीय भूमिका जी आहे ती मांडणार आहे. या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचं काम करताना आमचा मुख्य हेतू हा होता की आजच्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या गरजा आणि आयोगाच्या अपेक्षा यांचा मेळ घालणं. यासाठी आम्ही महाराष्ट्रभरातल्या अनेक विद्यार्थ्यांशी बोलून एक सर्वेक्षण केलं आणि त्यातून अनेक गोष्टी आमच्या समोर आल्या. मुख्य म्हणजे व्याकरणाचा अभ्यास किचकट वाटू नये म्हणून सुटसुटीत रचना असावी असं एक मत पुढे आलं. त्यानुसार या आवृत्तीच्या रचनेत आम्ही हा मोठा बदल केलेला आहे. या आवृत्तीचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे संपादकीय समितीमध्ये अनेक व्याकरण तज्ज्ञांचा समावेश आहे. या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आम्ही या आवृत्तीत आवश्यक ते बदल केलेले आहेत आणि अधिक माहितीची भरही घातली आहे. दुसरा मुद्दा आहे सराव प्रश्नांचा. आपण सर्वजण परीक्षेसाठी या व्याकरणाचा जेव्हा अभ्यास करतो त्यावेळी एखाद्या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर त्यावर आधारित प्रश्नांचा सराव करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे हे तर आपल्याला माहितच आहे. म्हणूनच आयोगाच्या प्रश्नांच्या धर्तीवर एक स्वतंत्र सराव प्रश्नसंच आम्ही या पुस्तकाबरोबर देत आहोत. यामध्ये 900 जास्त संपूर्ण नवीन प्रश्न आणि सरावासाठी 9 प्रश्नपत्रिका समाविष्ट केलेल्या आहेत. त्याचबरोबर वाक्प्रचार म्हणी आणि शब्दसंग्रहाला असलेलं महत्त्व लक्षात घेऊन या संपूर्ण शब्दवैभवाचा समावेश असलेलं शब्दरत्न हे एक स्वतंत्र पुस्तकसुद्धा मुख्य पुस्तकाबरोबर देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे अभ्यासासाठी आणि हाताळण्यासाठीही अतिशय सुटसुटीत असं हे पुस्तक आहे आणि याची किंमत अतिशय वाजवी ठेवण्यात आलेली आहे असा हा 3 पुस्तकांचा संच आपल्यासमोर एकत्रितपणे आम्ही सादर केलेला आहे, जे मुख्य पुस्तकाचाच एक भाग आहे. मला सांगायला आवडेल की आमच्या ऑफिसमध्ये दररोज प्रकाशनाच्या संपादकीय विभागामध्ये महाराष्ट्रभरातून शेकडो विद्यार्थ्यांचे अभ्यासकांचे फोन खणखणत असतात आणि प्रकाशनाचा संपादकीय विभाग त्यांच्या प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करत असतो. त्यामुळे या पुस्तकावर महाराष्ट्रभरातल्या तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचा, अभ्यासकांचा, शिक्षकांचा किती विश्वास आहे हे आम्हाला दिसून येतं आणि हा विश्वास हीच आमची खरी ऊर्जा आहे. त्यामुळेच या नवीन रूपातील पुस्तकाचंही आपण असंच भरभरून स्वागत कराल अशी आमची खात्री आहे. मराठी व्याकरणासारख्या विषयाच्या पुस्तकाच्या सलग 25 वर्षात 50 जास्त आवृत्त्या प्रकाशित होतात आणि ते पुस्तक मराठी व्याकरणातील अंतिम शब्द ठरतं तेव्हा त्यामागे राज्यभरातून निवडलेले मराठी व्याकरणाचे आणि मराठी भाषेचे तज्ज्ञ, अभ्यासक आणि संपादक यांचीही सातत्यपूर्ण मेहनत उभी असते. त्यामुळे या पुस्तकाच्या संपादनासाठी आणि या पुस्तकातल्या मजकुरासाठी आम्हाला मदत करणाऱ्या आमच्या तज्ज्ञ संपादकांचा सन्मान आम्ही इथे करत आहोत. मी अविनाश धर्मधिकारी सरांना विनंती करते की त्यांच्या हस्ते या संपादकांचा सन्मान आपण करूया. मी संपादकीय सदस्यांना विनंती करते. सर्वप्रथम मी आमंत्रित करते डॉक्टर सुजाता महाजन यांना. डॉक्टर सुजाता महाजन या भाषा विज्ञानातील तज्ज्ञ असून अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज या संस्थेच्या
शैलजाताई या मराठी विषयाच्या अध्यापनाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांची अनेक पुस्तकंही प्रसिद्ध आहेत. मराठी विषय शिकवण्या त्यांचा अनुभव आहे, त्यांना प्रदीर्घ आणि त्यांची पुस्तकही प्रसिद्ध आहेत. श्री मनोज पराड, श्री मनोज पराड हे बुलढाणा येथील आहेत आणि स्पर्धा परीक्षांच्या मराठी विषयाचे ते मार्गदर्शक आहेत. नितीन प्रकाशनचे प्रमुख सन्माननीय नितीनजी गोपटे, गोपटे प्रकाशन, नितीन प्रकाशन. सध्या प्रकाशनाचं काम पाहणारा तरुण उत्साही मित्र अनिरुद्ध, संपादक असलेल्या सन्माननीय वैशालीताई, मोरा वाळंबे यांच्या या व्याकरणाच्या सर्व ग्रंथांचे आत्ताचे संपादक ज्यांचा सन्मान करण्याचा मलाही सन्मान मिळाला, असे सर्व संपादक आणि उपस्थित सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी, एक उपचार म्हणून पहिल्या पुन्हा एकदा आनंदाचं काम म्हणून जाहीर करतो की या पुस्तकाचं प्रकाशन झालं. हे सर्वार्थाने मराठी भाषा आणि त्यातलं व्याकरण शिकायला जगातलं सगळ्यात उत्तम पुस्तक आहे, मी निशंकपणे म्हणतो. सगळ्यात उत्तम मला तर वाटलं की नुकतंच ज्यांनी गम भन कानामात्रा वेलांटे शिकल्यात अशा कोणाही व्यक्तीला जर आता तुला मराठी आणखी चांगलं शिकायचं आहे आणि त्याच्यासाठी तुझा पाया पक्का कसा करून घे तर सांगावं डोळे मिटून हे पुस्तक घे. आणि त्यांनी शांतपणे एक एक पान वाचत पुढे सरकला, एक्सरसाइज नीट दिले तिथे, तर त्याचं मराठी आणि ते होताना मराठी व्याकरण दोन्ही पक्क होत जाणार आहे. एरवी वाटायला व्याकरणाविषय अवघड वाटतो आणि फार त्यातले मोठे मोठे पुढचे अवघड अवघड शब्द येणं चालू झाले ना. पहिलं विभक्ती प्रत्ययपर्यंत गाडी जाईल कशी कशी, पण जरा ते पुढचे समासाचे अनेक प्रकार, संधी, त्याचे विग्रह वगैरे की आपण म्हणतो असू दे ना, आमचं काय म्हणणं नाही रोजच्या व्यवहारामध्ये आम्हाला. पण वाळंबे सरांनी खरोखरच मराठी व्याकरण सर्वार्थाने सोपं करून पण ठेवलंय, आपल्याकरता सोपं सांगितलं पण आहे. खरंच जास्ती वेगळे कृत्रिम कष्ट घेण्याची गरज नाही, इतकं हे छान आहे, इतके खरंच असे एक पान पाहत सावकाश वाचत जावं. जर वाटलं कुठल्याही क्षणाला की जरा आजच्या पुरता मेंदू थकलाय, चांगली मराठी शिकायचा प्रयत्न करून करून मेंदू थकलाय, तर थांबावं थोडं. फार मराठी सुधारल्यासारखं वाटलं तर चॅनल्स पाहावे. पण आज त्यामुळे मला हा विशेष आनंद आहे. त्या निमित्ताने आता प्रशासनातलं इंग्रजी आणि मराठीचं महत्व हे नाव दिलं पाहिजे विषयाला काहीतरी, म्हणजे कुठल्या विषयाला सोडून वक्ता बोलला हे कळायला विषयाला नाव तर दिलं पाहिजे. म्हणून आपण तसं म्हणलंय, पण मला हे खरंच आनंद आहे इथे असण्यामध्ये. हे मराठीतलं खरंच सार्वकालिक पुस्तक आहे. तसे माझे सुदैवाने प्रवास होतात, ठिकठिकाणचा जगभरचा मराठी माणूसच प्रेमाने बोलवतात मला.
तिकडे मला जगभर प्रवास करताना जाणवलंय की कुठल्याही आपापल्या तू कारणासाठी कोणी कॅलिफोर्नियात गेला, फॅमिली तिथे राहते, आता दुसरी पिढी तिथे जन्माला आले, त्यांचा मराठी भाषा, मराठी माती, सगळे मराठी संस्कार याच्याशी संबंध राहत नाही. त्यांना पण काळजी आहे की मग स्वतः कशासाठी करा. पण माझ्या मनात राहून जाऊन असायचं की अशा वेळी त्यांना कुठलं तरी हे एक पुस्तक की तुम्ही हे नाही सुरुवात करा. तर माझ्या मनात येतकींची काही शंका नाही की ते हे पुस्तक आहे. 100% निश्चितपणे ते हे पुस्तक आहे. देवनागरी लिपी आली पाहिजे जी जगातली सर्वश्रेष्ठ लिपी, यात काही शंका नाही. हा काही आपला काय भारतीय आणि त्यातले आपण मराठी म्हणून अजिबात खोटा अभिमान नाही. लिपी हे घशातनं निघणाऱ्या ध्वनींचं कागदावरचं प्रतीक आहे. तर देवनागरी ही जगातल्या भाषाशास्त्रज्ञांनी मान्य केलंय की सर्व प्रकारच्या ध्वनी व्यक्त करू शकणारी सगळ्यात शास्त्रीय लिपी म्हणजे देवनागरी लिपी आहे. सगळ्या दुनियाभरच्या आता भाषाशास्त्र आणि त्यातला ध्वनी विचार हा जो भाषाशास्त्राचा अविभाज्य घटक आहे, सर्व शास्त्रज्ञांनी अभ्यास करून मांडले की 3 ध्वनी असे फक्त की जे देवनागरी लिपीमध्ये थेट व्यक्त होत नाही, फक्त झ आणि ज. त्याचे नुकता असलेले किंवा उर्दूमध्ये आता च आणि च आणि एखादा चालू आहे आणि चालू आहे, ह्याचा अर्थ आपण सदाशिव पेठेत बोलतो आहोत का कसबा पेठेत यावर नाही. तसे ज पण आणि झ पण एवढं सोडता देवनागरी लिपी दुनियेतल्या सर्व भाषांच्या मधल्या सर्व ध्वनी व्यक्त करू शकते अशी त्या लिपीकडची शक्ती आहे. हा काही आपला काय पुन्हा म्हणतोय वाक्य, ते असं काही केवळ आपण भारतीय त्याबद्दलचा एक अभिमान असा खोट्या अभिमानाचा काही संबंध नाही. तेव्हा ज्याला ती देवनागरी लिपी येते शिकावी लागेल तेवढी आली की त्यांनी हे वाचायला सुरुवात कर. खरंच ही मेथडॉलॉजी की एक पान शांतपणे वाच, इतके सोपे अर्थ, इतके छान अर्थ. आता याच्या एक पान 168 वर तेच असेल असं नाहीये, ते सापडले तर मला एक मजा करता आणि नाही. भावे प्रयोगची व्याख्या, भावे प्रयोग सापडलं तर मी जरा सांगणार आहे त्याच्यातली. माझ्या समोर कोणीही मराठी भाषेचा कोणी अभ्यासक आहे किंवा शिक्षक आहे असे कोणी आले तर माझा पहिला आणि एकमेव प्रश्न असतो, भावे प्रयोग म्हणजे काय सांग. आणि ज्याला सांगता येईल त्याला समजून चालायचं की ह्याचं मराठी नीट आहे. कर्तरी कर्मणी प्रयोगापर्यंत ठीक आहे, पण भावे प्रयोग म्हणजे काय ते सांग. सापडली का? याचा पान 135 वर मोठ्या करायचं आहे. बरं, बाय द वे पुस्तक खरंच छान आहे, खरं प्रॉडक्शन चांगल्या पुस्तकाचं एक लक्षण असं पाहिलं की घ्यावंस वाटत. छान, मला पुस्तकांच्या दुकानात जायला आवडतं. पावला वेळ, मोकळा वेळ काय करतो पुस्तकाच्या, म्हणजे 10-15 मिनिटं सहज आहेत तर काय करायचं जाताना जाऊन पुस्तकांच्या, चांगल्या पुस्तक, चांगलं पुस्तक आपल्याला बोलवत असत असं मला घे. आणि छान पुस्तक म्हणजे असं घेऊन त्याच्यावर असा हात प्रवास होतो. बहुसंख्य तरुण बसलेत आणि त्यांच्या हसण्यावरूनच दिसतंय की त्यांच्या मनात वेगवेगळ्या. मी एकदा मराठीतले एक सार्वकालिक श्रेष्ठ जगातले त्यांची पुस्तकं आणि प्रकाशनं मराठीत नाही पण ते मानवाच्या इतिहासातले एक महान संपादक ठरतील असे श्री पु भागवत मौज प्रकाशनचे, मुंबईला साईनमध्ये घर आहे त्यांचं. ते त्यांच्या घरामध्ये बसलो होतो. गौरी देशपांडे होत्या असं दुसरं मराठीतलं जागतिक नाव गौरी देशपांडे मध्ये. तर असं आम्ही बसलो होतो आणि मौजेचं एक नवं पुस्तक आलं. तर श्रीपूंनी त्याचा अतिशय प्रेमाने हातात घेतला आणि काही थोडा फक्त असे हात फिरवत राहिले त्या पुस्तकावर. श्रीपू पण म्हणाले की लोकांना वेगवेगळ्या उपमा सुचतात की नवं पुस्तक हातात आले आणि त्याच्यावर हात फिरलं. श्रीपू म्हणाले की मला सुचणारी एकमेव उपमा लहान बाळाच्या जावळात ना आपण असा हात फिरवतो अशी असते.
खरंच मनापासून म्हणतो की याचा सर्व जो विचार केला आकार पानाची हे सगळंच कवर छान आहे. तर त्याच्या माझ्याकडे असलेल्या आवृत्तीचं पान 168 होतं, इथे 165 वर आहे. भाव्य प्रयोगाची व्याख्या, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भाव्य प्रयोग असे म्हणतात. आज मी घरी गेलो की फेसबुकवर देणारे पोस्ट नवीन की मराठीचा तास चाललाय, शिक्षकांनी भाव्य प्रयोगची व्याख्या सांगितली तीही ती वाचून दाखवली. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्म्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते तर शिक्षक म्हणतात मुलांना आता सांगा भाव्य प्रयोगाचा एक करून दाखवा प्रयोग. एक तडकदार मुलगा म्हणतो उठतो आणि खाली लिहितो नोकरशाही. क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एक वचन. आणि आता मी त्या पोस्टवर खाली लिहिलंय की आपल्याला हे चित्र बदलण्यासाठीच प्रशासनात जायचं. प्रशासन हे लोकाभिमुख पारदर्शक, जनता ही मालक आहे आणि आपण त्या जनतेचे सेवक आहोत असं भान ठेवून जे काम करतील असं होण्यासाठीच जायचंय. सुदैवाने त्यामध्ये आता मराठी महाराष्ट्रात तर आहेच मराठी, अजून एवढी नाही दैना झालेली. आणि MPSC मध्ये सुद्धा मराठीचा पेपर अनिवार्य आहे, भले त्याचा निम्मा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी करून ठेवलाय ते MPSC ने त्यांची सोय पाडली आहे, पण निम्म्यामध्ये निबंध आहे, सारांश लेखन एक तृतीयांश आणि विचारलेल्या उतार्यावरचे खालची प्रश्न लिहा असे 25, 15, 10 अशा मार्कांचा येतो प्रश्न. UPSC ने पण पुण्यकर्म करून ठेवले की ज्याला UPSC द्यायचे त्याला कुठली तरी एक भारतीय भाषा 8व्या शेड्यूलमध्ये यादीत असलेल्या ज्या 22 आहेत आपल्या त्यातली कुठली तरी एक घ्यावीच लागते. ती आपल्या सगळ्यांच्या करता इच्छा असो किंवा नसतो मराठी घ्यावी लागते, ती क्वालिफाईंग आहे. म्हणजे 25 किंवा 30% मिळवायचे, 250 पैकी 70 मार्क मिळवता आले तर. पण एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तसे वर्षानुवर्ष मी उत्तम उत्तम मुलं सुद्धा पाहिली आहेत की अभ्यास उत्तम आहे, सगळंच उत्तम आहे, पण मराठीमध्ये त्यांना 70 मिळवता आले नाहीत. त्यामुळे त्यांचे बाकीचे पेपर तपासलेच गेले नाही. कारण नियम तसा आहे की आधी इंग्लिश आणि मराठीचा अनिवार्य पेपर तपासला ना, त्यात तुम्हाला प्रत्येकी स्वतंत्रपणे 70 मार्क पाहिजेत, तर तुमचे मग गुणवत्तेसाठी बाकीचे पेपर तपासले जाणार. तेव्हा प्रशासनात आणि प्रशासकीय सेवांमध्ये ज्यांना जायचंय त्यांच्या परीक्षेमध्ये इंग्रजी आणि मराठीचं महत्व यावर फार लांबलचक वेगळं प्रवचन देण्याची मला मुळामध्ये गरज नाही वाटत, पण आपण त्या निमित्ताने थोडा वेळ आनंदही घेत या विषयाच्या अनेक बाजू समजावून घ्यायचा प्रयत्न करतो त्याचं हे निमित्त. आणि मी मनापासून म्हणालो की याला असण्यामध्ये खरंच आनंद आहे, म्हणूनच मी यायला हो म्हणलो. एक तर मी गोपटेंच्या निमंत्रणाला मी काय विसरते नाही म्हणतोय, कारण सौधर्माधिकारींचं माहेरचं आडनाव गोपटे आहे, माझी हिंमतच नाही. बऱ्याच लोकांनी बोलवलंय ग हो म्हण बाबा, मी माझ्या लग्नाला सुद्धा गेलो त्यांच्याकडनं निमंत्रण होतं म्हणून. दुसरं म्हणजे मला पुस्तकाच्या मुळे पुस्तकाची सगळी दुनियाच आहे, स्वर्गच आहे पुस्तकाची दुनिया. तेव्हा त्यातल्या पुस्तकाचं प्रकाशन आहे ते पण वाळंबे सरांच्या ह्या ग्रंथा इतकं ग्रेट आहे, तर ह्याच्यावर आनंदाचं नाही दुसरा क्षण खरंच. ते फक्त असं दरवेळी पुस्तकाचं ह्याचे असं भरायचं असत मला दरवेळी आपण ह्यांना पाहिलेत का किंवा पोलीस चौकीमध्ये फोटो लावून ठेवलेले असतात ना, ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड. बऱ्याचशा बऱ्याचशा पुस्तक प्रकाशनाच्या वेळी फोटो झाल्यावर फोटोग्राफर सांगितले की आता असे वळून घेतला प्रोफाईल पण सगळ्यांनी कळायला पाहिजे ना नेमका चोर कोणता. मला आवडतं पुस्तकाच्या प्रकाशनाला कारण की एक प्रत फुकट मिळते येणार आहे ना. पुस्तकाची प्रत मिळणार असेल तर मी रोज एका पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहणार आहे. तिथे फक्त बोललं मी मला काय गिफ्ट देण्यात आलं मी अजून उघडून नाही पाहिलं, हा सरप्राईज आहे. आणि
थोडं जरा लोकांचा गैरसमज राहावा की एक मॅच्युअर व्यक्ती आज प्रमुख वक्ता म्हणून बोलवली काय. म्हणून अशी आपली एक स्टाईल आहे ना की गिफ्ट उघडायची नसते अशी शांतपणे. आपण कसं त्यातले नाही लगेच गिफ्ट उघडायची वाव वगैरे सगळं ते इमॅच्युअर पाश्चिमात्य विशेषतः अमेरिकन एक त्यांचं काम आहे. आपण कसं आपण निरीच्छा असतो निष्प्रह असतो त्यामुळे अशी तुमची इच्छा म्हणून तुम्ही गिफ्ट दिली ठीक आहे दिला तर मी घेऊन घेतो. पण माझा अंदाज आहे काहीतरी डीव्हीडीज असावे मोठी बॉक्स आहे ती काय असं मला. पण संपादकांना मी पाहिलं की सगळ्या गोड्या पुस्तकाच ती मोठ्या आकाराची आहे ते पाहिली मला वाटलं अरे मला पण संपादक व्हायलाच आवडलं असेल कारण प्रकाशनाशिवायची आणखी दोन पुस्तकं मिळणार छान मोठ्या आकाराचे. बरं त्या संपादकांमध्ये मनोज वराडे मी पुरुषांची अब्रू वाचवली राहू सगळे संपादक पाहून तर सगळ्या स्त्रिया ते असल्यामुळेच हे पुस्तक उत्तम असणार हे मी तुम्हाला स्वानुभवाने सांगू शकतो. इथं बसलेल्यांच्या मध्ये जे चाणक्य मंडळचे विद्यार्थी असतील त्यांना माहिती आहे की चाणक्य मंडळ चांगलं चालतं कारण ते पूर्णाताई आणि मुख्यतः स्त्री वर्ग चालवतो म्हणून चांगलं चालत. ते समोर आलेलं एखादं काम नीट करणे मनापासून करणे चिकाटीने करणे हा सध्याच्या समकाला जवळजवळ स्त्रीचा गुण ठरलाय असं एक चित्र तयार झालंय. असं काही जेंडरची विभागणी करण्याचं कारण नाही असं कुठलंही पुस्तक त्यातलं व्याकरणावरचं ते नीट डोळ्यात तेल घालून बारकाव्याने आणि बारीक सारीक सुद्धा चुका राहता का म्हणे अशा सगळ्याचे तपशीलात ते माझ्या मनोज वराडेंना हे मी अन्य संपादकांबरोबरच जास्तीचे आभार मानतो की कोणीतरी आहे अजून अब्रू वाचवणारा कोणीतरी शिल्लक आहे. ते सगळे मॅच्युरिटी तिथे आहेत असं मी गृहित करतो. प्रकाशन कार्यक्रमामध्ये पुस्तकाचं जे पॅकिंग आहे ना होतात ना माझ्या हस्ते प्रथम माझं भाग्य आहे माझा आनंद आहे याच्यात मी काय आगाऊपणाने नाही म्हणतो आनंद आहे मला. पण ते पॅकिंग काही वेळा इतकं असं करकचून असतं ते समोरचे सगळे वाट पाहत असतात की आता ते सोडून केव्हा एकदा ते पुस्तक बाहेर असं. पुस्तक प्रकाशनामध्ये पॅकिंग कसं पाहिजे तुम्ही लोकांनी उत्सव सिनेमा पाहिला त्याने मला माहिती नाही पूर्वीचा आहे आणि चांगला सिनेमा असल्यामुळे अनेक जणांनी पाहिला नसेल हे अगदी साधे. संस्कृत मधलं मूळचं नाटक मृच्छ कटिक ह्याच्यात आहे तर ते त्यातला एक सीन आहे शेखर सुमन त्यावेळेला रेखा सोन्याच्या दागिन्यांनी अशी मढलेली आहे नखशिखांत आणि शेखर सुमन ते दागिने काढायचा प्रयत्न करते आणि त्याला काही एकही दागिना काढता येत नाहीये आणि आता ते रेखाच्या प्रतिभेची अभिनेत्री त्यामुळे ती अशी खास फेमिनाईन तुच्छता चेहऱ्यातून त्याच्या सगळ्या खटपटीकडे बघते की ते तुझं चाललंय काय चाललंय तो सगळी दागिने काढण्याची खटपट करतो सगळे अपयश झाल्यावर टाकून थांबतो आणि रेखा त्याला अशी की झालं का तुझे तुला कळलं का नाही जमत आहे म्हणून थांबतो तो आणि मग ती अशी फक्त एक पिन इचली काढते सगळे दागिने खाता 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 खाली पडतात. तसं पुस्तकाचं पॅकिंग पाहिजे प्रकाशनाच्या वेळी काही जण जरा काळजीत पडल्यासाठी मला वाटते त्यांना आपलं कसं होणार अशी थोडी तर इंग्रजीचं महत्व वेगळं सांगावंही लागत नाही पण मराठीचं सांगायची वेळ आली. लोकांना सहज बोलताना सुद्धा मला इंग्लिश येत नाही म्हणायची लाज वाटते पण मला मराठी येत नाही म्हणायची लाजच वाटत नाही. उलट अनेक जण निर्लज्जपणे आम्ही मराठी कम्फर्टेबल नाही असी चाणक्य मंडळचं मुंबईला कार्यालय तिथे मी एकदा बसलो होतो एक आई त्यांच्या कन्येला घेऊन आले होते आणि होतोच मी म्हणून भेटल्या चार गोष्टींची त्यांनी चौकशी केली मी पण केली त्यांच्या मुलीला यू